हरिओम, मी अनिल सिंह ठाकूर, गोराई मुंबई उपासना केंद्र। 2001 साली एक दिवस रात्री असाच फोन आला की बापूंचं पादुकापूजन गोराईमध्ये होतं। रात्री 12 वाजता आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळी या पादुकापूजन बापूंचं दर्शन घेतलं। महर्षिसिंह महाजनने आम्हाला बापूंबद्दल माहिती सांगितली पहिल्यांदा। रात्री 12 वाजता आमचं गुणसंकीर्तन चालू होतं। त्यानंतर त्यावेळी माझी मिसेस प्रेग्नंट होती आणि त्याच्यानंतर तिची डिलिव्हरीचे जेव्हा दिवशी होती त्या दिवशी तो मेन डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि त्यावेळी फक्त प्रॉब्लेम जरा झाला होता, पण फक्त बाकी कोणत्याही देवाचं नाव आठवत नव्हतं, फक्त ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। मिसेसला सांगितलं फक्त तू तेवढंच म्हण, कारण बाकी काहीच, म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना गणपती ओम गण गणपती नमः, पण बाकी काहीच आठवलं नाही तेव्हा, फक्त एक सद्गुरूंचा तारक मंत्र आठवला आणि तो म्हणता म्हणता, आणि तेव्हा मला जाणवत होतं की तेव्हा बापू व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून नेहमी यायचे। तर त्या हॉस्पिटलमध्ये फिरताना मला जाणवलं की बापू इथे आहे, तो इथून ह्या रूममधून त्या रूममधून त्याची धडपड चालू आहे। आणि शेवटी डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि त्याच्यानंतर त्याचं नाव अथर्व ठेवलं। तो अथर्व 1.5-2 वर्षाचा झाला, असंच घरात फिरत होता, तर त्याला मी सांगितलं माझ्याजवळ ये, तर त्याला माझ्याजवळ यायचं नव्हतं, त्याला मला असं वळवून पुढे जायचं होतं। तर मी पटकन त्याचा हात पकडला आणि त्याचा हात खेचला गेला आणि तो हात सांध्यातून निखळला आणि तो जोरजोरात रडायला लागला। मला कळलं की ह्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, हात सांध्यातून निखळला आहे, आता काय करायचं। त्याला दुधाची बाटली दिली, ते पण त्याला हातात पकडायला नाही, तो खूप रडायला लागला। म्हटलं आता डॉक्टरकडे नेऊया आणि बिल्डिंगच्या खाली उतरलो, फक्त गेट क्रॉस करण्यात एवढ्यात जाणवलं की त्याचा हात कोणीतरी ठीक केला, म्हणजे तो रडायचा थांबला, त्याचा हात तर नॉर्मल आला। डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणतो ह्याला काहीच झालेलं नाही, ह्याचा तर परफेक्ट आहे। म्हटलं आत्ताच त्याचा हात माझ्या मला जाणवलं, त्याचा हात निखळला आणि तो खूप जोरात रडत होता, पण ते देखील मला जाणवलं की गेटच्या आमच्या गेटवर मी बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात कोणीतरी येऊन त्याचा हात ठीक केला आणि तो फक्त एकच जण करू शकतो, म्हणजे आपला डॅड सद्गुरू अनिरुद्ध बापू, जे तो काहीही करू शकतो हे त्याच्यावरून दिसतं। हरिओम श्रीराम अंबलनाथ।